विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता जय पराजयाच्या विश्लेषणाला सुरुवात झाली आहे. विदर्भात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून समीर कुणावार यांनी विक्रमी विजय मिळवत आमदारकी राखली आहे. तब्बल 54% मतं त्यांना मिळाली आहेत. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट. समीर कुणावार यांनी विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार अशा अनेक दिग्गजांपेक्षा मोठा विजय मिळवण्याची कामगिरी केली आहे. तब्बल 50,455 एवढं मताधिक्य त्यांनी मिळवलंय. 2014 तुलनेमध्ये कुणावार यांची आघाडी जवळपास 15,000 मतांनी घटली आहे. तसं असलं तरीही विदर्भात त्यांनी सर्वाधिक आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत 1,00,000 अधिक मतं त्यांना मिळाली. एकूण मतदानाचा विचार करता 54% मतदान पदरी पाडून घेत त्यांनी मोठं यश मिळवलंय. हिंगणघाट मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री अशोक शिंदे यांनी महायुतीत बंडखोरी केली. त्याचा कुणावार यांना मोठा फटका बसून काँग्रेसच्या राजू तिमांडेंना फायदा होईल अशी चर्चा होती. पण शिंदेंना अवघी 12,603 मतं मिळाली तर तिमांडे यांना 53,130 मतांवर समाधान मानावं लागलं. कुणावार यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तरीही कुणावार यांना अधिक मतं मिळाल्याचं समोर येत आहे. काम करेल तो पुढे जाईल अशा पद्धतीचे व्याख्या या मतदारसंघामध्ये आपण करताना प्रयत्न केलेला आहे. आणि मला अजून माझ्या मनात म्हणतच पण आहे या हिंगणघाट बद्दल, ग्रामीण भागाबद्दल, शहरी भागाबद्दल अजून आपल्याला हा मतदारसंघ पुढे जायचा आहे. खूप मागे होता आपला मतदारसंघ. रस्त्यामध्ये असो, पिण्याचं पाणी असो, पाटण रस्ते असो, असे लोकांना घरकुल असो, पट्टे असो, असे अनेक प्रश्न गरिबांचे आहेत ते आतापर्यंत कधी हात घेतला नाही. पण मागच्या 5 वर्षामध्ये आपण याला हात घातला आणि पुढच्या 5 वर्षामध्ये याला अजून विधानसभेपर्यंत देऊ जेवढे काही प्रश्न सोडवता येईल तेवढं तात्काळ मी प्रयत्न करणार आहे. कुणावार यांच्या यशामागचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी ठेवलेला जनसंपर्क हे सांगितलं जात आहे. विदर्भातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक निधी आणत विकास केल्याचा दावाही त्यांनी केलाय. त्यांची लोकप्रियता इतर उमेदवारांच्या तुलनेत जास्त असल्याचंही पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या कामाचं अनेकदा तोंड भरून कौतुक केलंय. कुणावार यांना मिळालेल्या यशाला आता मंत्रिपदाची पावती मिळणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. कारण विदर्भातून मंत्रिपदांच्या दावेदारांमध्ये कुणावार यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे हिंगणघाटच्या जनतेचं लक्ष आता मंत्र्यांच्या यादीकडे लागलंय. विलास नवघरे, AM न्यूज, हिंगणघाट, वर्धा.